राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजपच्या गोटात एकच जल्लोष सुरू झाला सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला पवारांना केवळ तेहतीस मते पडली तर संख्याबळ नसतानाही महाडिकांना एक्केचाळीस मते पडली या निवडणुकीत आघाडीची दहा मते फुटली विशेष म्हणजे सतरा अपक्ष आमदार सोबत असूनही आघाडीचे दहा आमदार फुटले कोणत्या अपक्षांनी दहा मते भाजपला दिले नेमकी कोणाला किती मतं मिळाली जाणून घेऊयात सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे रिंगणात उतरवलं होतं तर भाजपकडूनही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्यात आली होती कोल्हापूरच्या आखाड्यात कोणता मल्ला बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं महाविकास आघाडीला संजय पवार निवडून येतील अशी खात्री वाटत होती मात्र मतांची जुळवाजुळव करताना गणित चुकली आणि संजय पवार पराभूत झाले तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांनी दणदणीत विजय मिळवला त्यामुळे महाविकास आघाडीला आणि पर्यायानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय महाविकास आघाडीकडे एकशे बहात्तर आमदारांचं पुरेसं संख्याबळ होतं शिवसेनेकडे पंचावन्न राष्ट्रवादीकडे एक्कावन्न आणि काँग्रेसकडे चव्वेचाळीस मते होती म्हणजे आघाडीकडे एकूण एकशे पन्नास होती सोबत सतरा अपक्षांची मते एम आय एमची दोन आणि बहुजन विकास आघाडीची तीन मते होती ही सगळी गोळाबेरीज एकशे बाहत्तर मतांची होती आघाडीचे चार उमेदवार रिंगणात उभे होते एकशे बाहत्तर मतांची समसमान वाटणी केल्यास प्रत्येक उमेदवाराला त्रेचाळीस मते मिळतील अशी परिस्थिती होती मात्र प्रत्यक्षात उलट झालं प्रत्येकाला त्रेचाळीस मते मिळणं अपेक्षित असताना काँग्रेसच्या इम्रान प्रतापगडी यांना चव्वेचाळीस मते मिळाली म्हणजे प्रतापगडी यांना एक मत अतिरिक्त मिळालं तर राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना बरोबर त्रेचाळीस मते मिळाली संजय राऊत यांना बेचाळीस मते मिळाली त्यांचं एक मत बाद झालं शिवसेनेच्याच उमेदवारांचं मत बाद झाल्याने राऊतांना फटका बसला तर संजय पवार यांना तेहतीस मते पडली आहेत त्यांना तब्बल दहा मतांचा फटका बसला आघाडीकडे सतरा अपक्ष आणि एम आय एमची दोन मते होती तसेच बहुजन विकास आघाडीची तीन मतेही आघाडीलाच मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं म्हणजे अपक्ष आणि इतरांची मिळून आघाडीकडे बावीस अतिरिक्त मतांचा कोटा होता मात्र तरीही आघाडीची दहा मते फुटली यात एम आय एमने आघाडीला मतदान करणार असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे त्यांची मते फुटण्याची शक्यता कमीच आहे बहुजन विकास आघाडीने शेवटपर्यंत कुणाला मतदान केलं हे सांगितलं नाही त्यामुळे त्यांची तीन आणि अपक्षांची सात मते फुटली का असा सवालही केला जातोय दरम्यान धनंजय महाडिक यांच्याकडून संजय पवारांचा झालेला हा पराभव सेनेच्या चांगलाच जिवारी लागला असून शिवसेना हा पराभव आता कसा पचवते हेच पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट द कॉलम न्यूज अहमदनगर